एक टॅक्सी हायर केली त्यांनी, टॅक्सी हायर दिली त्यांनी काजानात अशा हॉटेल असा कलांगूट पळत थंयसर 25 तारखे त्यांनी एक टॅक्सी हायर दिली आपली स्विफ्ट गाडी आली त्याची. किती दिवसांनी दिली ती? 3 दिवसांनी दिली त्यांनी गाडी. 3 दिवसांनी म्हणून हायर. आणि त्यांनी आयडी दिली, आधार कार्ड त्याची आयडी घेतली. रेट बी ठरली 1200 रुपयांनी रेट ठरली. मी तर एकटा येलो आणि 3 दिवसांनी आपल्या गाडी जाईल. त्यांनी आमकां किती सध्या बिझनेस ना कारण त्यांनी आयडी घेतली. आधार कार्ड त्याचे ऍज इफ ते ओरिजिनलच कसे दिसत ते आधार कार्ड त्यांनी घेतले आणि त्याका जी गाडी दिली. गाडी दिल्या उपरांत त्यांनी 3 दिवसांक म्हणून सांगले आणि ओके सगळे ठरले आणि एक 1200 रुपये आपल्याच्या आता असा म्हणलो आपण सगळे ऍडव्हान्स देऊ शकना फाल्याच येतात म्हणलो ओके म्हटलं आणि त्यांनी गाडी त्याला दिली भाडे. आणि तो दिवस गेलो. दुसरे दिसा ज्यांना सकाळी त्यांनी गाडी 26 तारखेक त्याच्यात जीपीएस असा त्याच्या गाडी त्यांनाही खबर ना जीपीएस असा म्हणून ती गाडी जी त्यांनी सकाळी ट्रेस केली गाडी 11:30 सुमार जाल्या गाडी कलांगूट असा बागान असा बागान असा तो ओके ते भाड्याचे फ्रेंडांक म्हणजे मागीर भाडे आयले तो भाडे आयलो आणि तो गेलो हातून वेर्णा गेलो. वेर्णासून जेव्हा तो रिटर्न येईल रिटर्न सगळं 4 झाली येऊच्या मध्ये 4 सुमार त्यांनी परत एकदा गाडीची ट्रेस केली जाल्यार त्याचा शॉक झाला ते पळून ती गाडी त्याची जी असली पळ ती हुबळी पावलेली. त्यांनी किती केलं तुरंत ती गाडी एक लॉक केले. ती गाडी लॉक जर जातलो जाल्यार 80 स्पीडेवरसून 10 स्पीडेचेर मिनिमम येऊक जाय जाल्यार ते डायरेक्ट लॉक करूंक मेळटा गाडी जीपीएस थ्रू. त्यो रावलो खंय तरी जेव्हा ती गाडी लॉक झाली. गाडी लॉक झाल्या उपरांत त्यांनी परत कोणी घेतलेली पळ त्यांनी परत कॉल केला त्याला माझ्या फ्रेंडांक कॉल केला आणि म्हणून आम्ही रिटर्न येता तू आमकां मातशें ओपन कर ते लॉक. तो आता ते आशेन किदें थंयसर आता कोण वयतलो म्हणून तिने आशेन ते परत ओपन केले. परत ओपन करता गाडी परत हुबळी सायडीन फुडे हुबळी सिटीन पावली त्यांना परत त्यांनी लॉक केले. ते रावले पळय त्यांना गाडी ब्लॉक केली त्यांची. फ्रेंडान किदें केलें इमिजिएटली भावाक घेतलो आणि तो डायरेक्टली प्रायव्हेट गाडी घेऊन हुबळी गोवासून हुबळी थंयसर गेलो तो त्या स्पॉटार गेलो. आणि मेन वायल त्यांनी एकट्याक पुलीस एकट्या भावाक पुलीस स्टेशनार धाडलो. त्यांच्यानी त्यांनी गाडी पुलीस स्टेशन पुलिसांची त्यांच्या गाडी वयतली त्या हुबळी पुलिसांची त्याका हात केलो आणि त्यांना सांगले त्यांच्यानी. आणि त्यांच्यानी म्हणाले तू पुलिसांची हेल्प घे म्हणाले. त्यांच्यानी सोदूंक ट्राय केली त्यांना पुलीस स्टेशनार खंयचे तरी पुलीस स्टेशनचे नाव म्हाका खबर ना ते पुलीस स्टेशनार त्यांना व्हेले. ते पुलीस स्टेशनार त्यांच्यानी एक हवालदार दिलो आणि म्हणाले तुम्ही चेक करा सोदा म्हणाले. सोदता सोदता त्यांना एका ट्रका फाटल्यान गाडी त्यांची दिसली. त्यांच्या डुप्लिकेट चावी ते एक डुप्लिकेट चावी ते घेऊन गेले. डुप्लिकेट ओपन करूक जर गेला सेंट्रल लॉकिंग त्याचे ओपन बी काय जायनासले. मग त्यांनी चावी लावून ओपन केलं ओपन झाली गाडी. ओपन केल्या उपरांत जर भितून त्या गाडयेन पळयता जाल्यार त्याची सगळे वायरी सगळेच तोडून उडयल्ले. आणि मेन ते उरले किंवा त्याची एक्सेल त्यांच्यानी जीपीएसची वायरी तोडच्या अजून त्यांनी एक्सिलेटर केबलची वायर तोडली. आणि रात असल्या कारणान त्यांना थंयसून ती गाडी हलोंक मेळना मेकॅनिक त्यांना त्या टायमार मेळोंक ना म्हणून ती गाडी थंय उरली. ते खंयतरी लागीच असतले आमकां पळोवन ते खंयतरी लिपले असतले. जेव्हा त्यांच्यानी गाडी किती केली थंयसून घ्या करून पुलिसांक सांगले तुमची गाडी मेळली तुम्ही आता त्या गाडयेनूच निदा. आणि सकाळी जेव्हा पुलीस आमचा साहेब येतो त्यांना तुम्ही आमच्या पुलीस स्टेशनार या. पुलीस स्टेशनार फ्रेंडांक म्हणजे जेव्हा पुलीस स्टेशनार त्यांच्या कर्नाटकात आपयलो पळय त्याच्याकडून एक त्यांच्यानी किती कंप्लेंट किती बरयली ती कोण जाणार. ही पण कंप्लेंट बरयल्या ती सगळी कन्नडा त्याची काय कळाय ना ते किती बरयला ते. आणि त्यांच्यानी सांगले की त्याला तू साईन मार साईन मार. त्यांनी विचारले बाबा किद्याक साईन मार किती तुम्ही बरयला मला कळना. एक तर इंग्लिशेन बरया नाही आमकां किती तरी सांगा समजून. त्यांच्यानी काय सांगले तू म्हणाला पहिली पहिल्या खेळ तुमचा गुन्हो की तुम्ही गाडी हांगा हाडले तुम्ही 10,000 फाईन पे करा नाही तू साईन मारताय काय किती करताय. त्यांनी बाबड्या भियोन एकदा साईन मारली आणि 1,500 त्यांना दिलो आणि तो बाहेर सरलो थंयसून. हे असे करून हे पण हे किती बरयला किती माझेर केस केला काय किती केला ती मला खबर ना. हावेन कलांगूट पुलीस स्टेशनारूय दिल्या हेजी कॉपी ते वाचून त्यांच्यानी आमकां सांगचे बाबा हे किती असा ते. हांव म्हाजे प्रश्न आता इतलोच असा आम्ही कलांगूट पुलीस स्टेशनार हांवें रापोस सराकूय सांगला आणि आम्ही एक हेच पुले त्यांना आमची स्टेटमेंट आम्ही दिला की असे असे घडला. आणि त्या जो फ्रेंडांक जे लॉस झाला पळय ते तुम्ही हाडा तो अजूनही फोन उखलता अजूनही त्या भुरग्याक जर फोन करीत जाल्यार तो भुरगो फोन उखलता. म्हणजे तुम्ही इतले जर चोर असून लास्ट आमचे जे गोयकार असा त्यांना गोयकार असे गाडये भायर जर पावता बॉर्डरीच्या भायर जाल्यार माझो प्रश्न सगळ्यांक एकूच असा की गोवा बॉर्डरीच्या भायर हे गाडये वयता कशे मोल्या बॉर्डरीन हेची किती सेटींग असा काय किती. कित्याक आयज जर माझ्या हेच्या गाडयेक जीपीएस नसले जाल्यार ही गाडी केन्नाच तुमकां परत हातीन मेळची नाल्या आणि आम्ही सोदूंकूय वयचे नसले बॉर्डरीच्या भायर. कित्याक बॉर्डरीच्या भायर ही गाडी वचोंक शकना कित्याक त्याका व्हायलो नंबर प्लेट फक्त गोंयानूच गाडी भोंवतली. इतले जर असा जाल्यार मोल्या चेकपोस्ट त्यांना मेळलेले असा काय किती. हांव रापोस सराक रिक्वेस्ट करता आणि पुऱ्या गोयकारांक रिक्वेस्ट करता त्यांच्यानी अलर्ट रावचे. आणि हे पुलिसांकूय सांगता म्हाका त्या भावाक जे नुकसान झालं 30,000 त्याका अजूनही त्याचा नंबर रिचेबल असा त्याका तुम्ही ट्रेस करा आणि त्याका हाडा गोया. आणि हे जे घडला पळय त्याचे एक तर त्या भावाक माझ्या न्याय दिया.